सजग नागरिक टाइम्सच्या बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा। बेळगाव जिल्ह्यातील निपाणीजवळ असलेल्या मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आलाय। अश्वारूढ पुतळा काढण्यात आल्यानं मराठी भाषिकांमधून संताप व्यक्त केला जातोय। याच पार्श्वभूमीवर कल्याणमधील शिवसैनिकांनी कल्याण शिवाजी चौक इथं कर्नाटक सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। कर्नाटकामधील भाजपा सरकार मराठी द्वेष्टे आहेत, भाजपानं छत्रपतींच्या नावाखाली मतं मागितली आणि आता असं ते कृत्य करतायत। त्यांनी तात्काळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवावा, अन्यथा वेळप्रसंगी आम्हाला पक्षाकडून आदेश आल्यास तिथे जाऊन आंदोलन करू असा इशारा दिला आहे। आज शिवसेना कल्याण शहर शाखेतर्फे आम्ही कर्नाटक सरकारचा निषेध करत आहोत। काल परवाकडे हिंदुत्व द्वेष्टी महाराष्ट्र द्वेष्टी सरकार, कर्नाटक सरकार येडियुरप्पांचं आहे, भाजपचं सरकार तिथे आहे। इकडे भाजपवाल्यांनी छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन मतं मागितली आणि तिकडचे भाजपवाले शिवसेनेचे पुतळे रातोरात हलवण्याचा उद्योग करत आहे। याचा महाराष्ट्र नव्हे तर देशभर निषेध होत आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष होते, कुणी येळागबाळे असे नाहीत। त्यामुळे आम्ही कर्नाटक सरकारला इशारा देतोय, लवकरात लवकर पुतळा जिथे होता तसाच बसवला गेला पाहिजे। तसं जर झालं नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने वेळप्रसंगी कर्नाटकमध्ये जाण्याचे आदेश आम्हाला आले तरी आम्ही जाऊ, पण तिथे छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारू। एवढंच या प्रसंगी मी त्यांना इशारा देत आहे। 4999 7999 9999 रुपयात आजच आपली वेबसाईट बनवा, आपलं काम नाव घर बसल्या जगभर पोहोचवा। अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन मधील लिंक वर क्लिक करा किंवा 8055 30 64 63 या मोबाईल नंबर वर संपर्क करा। सजग नागरिक टाइम्सच्या बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा।